घेऊ. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आम्ही लोखंडी सारगाव येथे आलेलो आहेत. आमचे मित्र आहेत रेणापूरचे. दादा नाव सांगा तुमचं. राम विनायक राठोड. मोबाईल नंबर मोठ्याने सांगा. 87 67 12 41 45. बरं, आता तुम्ही इथं आला होतात, इथलं काय गुळी होतं सोयाबीनचं, शेतकरी असं फुकून देणार होते म्हणजे वाया जाणार होत, हो, तर तुम्ही काय सोयाबीनच्या गुळ्याचं काय करता, कशा पद्धतीनं तुम्ही त्याची खरेदी करता ते सांगा जरा. खरेदी म्हणजे म्हणजे आता ही जी काही सोयाबीनची गुळी आहे तुम्ही ते गट्टू तयार करण्यासाठी घेऊन जाता, बरोबर आहे का? हो बरोबर. तर समजा एखाद्या शेतकऱ्याला आता त्याच्याकडे जनावर नाहीत, काय नाही, खदबी करणार नाही, फिकून देणार आहे, समजा असंच फुकून देणार आहे, तर मग तसं फुकून देण्यापेक्षा त्याचे पैसे बी होते, तर तुमच्या बी कामी येते, तर तुम्ही खरेदी करता, बरोबर आहे. तुमचा मोबाईल नंबर आपण सांगितलाय, तर तुमचा खरेदीचा दर कसा असतंय आणि तुमचं म्हणजे कॉल केल्याच्या नंतर कुठपर्यंत येऊ शकता, म्हणजे रेणापूरच्या आसपास आंबेजोगाई परळी धारूर कुठवर तुम्ही जाऊ शकता ते सांगा. मी माल सध्या कसा आहे, माल भेटण्यावर आहे, माल जिथपर्यंत मी जवळ जवळपास 70 75 किलोमीटरपर्यंत मी जातात. माल जर आमच्या भागामध्ये माल जर आता समज नाही ना म्हणलं तर 50 किलोमीटर रनिंग आहे, तरी 50 किलोमीटर इकडं ह्याला चाललो आपलं बनसरळ्यापासून मालवडला. बर, आता जेव्हा जिकडे माल भेटल म्हणजे रेणापूर पासून 70 किलोमीटर पर्यंत जे काही परिघ आहे तिथपर्यंतचे शेतकरी जे आहेत यांना संपर्क साधू शकतात. हो हो. बरं, सोयाबीन व्यतिरिक्त दुसरं कोणतं कोणतं गुळी घेतात? सोयाबीनच गुळी घेता, पुन्हा हरभऱ्याचं घेता, बर, पुन्हा तुरीच घेता, बर, हो, गव्हाचं बसत नाही का? गव्हाचं फक्त घेत नाही. आणि तुमचा दर कसा असतो घ्यायचा? घेतो आम्ही कट्ट्यावर घेतो, 30 रुपये कट्टा. म्हणजे शेतामध्ये जेवढा माल झाला त्या शेतकऱ्याला, सोयाबीनचे पोते जेवढे भरलेत, सोयाबीनचे निकुली बियाण्याचे, तर तेवढे कट्टे भरलेत त्या म्हणजे त्या कट्ट्यानुसार सुद्धा तुम्ही दर देता जी काही ठरेल. तर शेतकरी बांधवांनो, गुळी असं जाळण्यापेक्षा तुम्ही यांना सुद्धा देऊ शकता आणि त्या माध्यमातून अर्थार्जन जे आहे ते करू शकता. शेतकरी महोदय आहेत लोकांनी सांगितले. दादा नाव सांगा. उमाकांत प्रभू कुरुळे. तर ती कुरुळे साहेबांनी असं फुकून देण्यापेक्षा ह्यांना ते विकलेलं आहे आणि त्याच्यापासून जे अर्थार्जन, ते सांगायचा मुद्दा हाच किंवा असं पर्यावरणामध्ये फुकून देण्यापेक्षा ते आहेत खरीदार आहेत, उद्योग आहेत लोकांचे, त्या उद्योगासाठी ते जात आहे आणि आपल्या ह्याच्यासाठी कामी येत आहे, म्हणून हा व्हिडिओ जे आहे आम्ही केलेला आहे. आणखीन कुणाला जर द्यायचा असेल गुळी फुकण्यापेक्षा तुम्ही ह्यांना संपर्क साधा. आणखीन एकदा नंबर सांगा तुम्ही. हो, मोबाईल नंबर आहे 87 67 12 41 45. दुसरा नंबर आहे 99 22 93 41 49. तुम्हाला काय बोलायचंय मामा? बोलायचं झालं ना? ठीक आहे, धन्यवाद. तेवढंच करायचं होतं. चला आता तुम्हाला